कीटकनाशकांमुळे विषबाधा होऊ नये यासाठी सातारा जिल्ह्यात खते बी बियाणे विक्रेत्यांची कार्यशाळा शाहूकला मंदिरमध्ये घेण्यात आली. यवतमाळ येथील शेतकऱ्यांचा चुकीच्या पद्धतीनं औषध फवारणी आणि अप्रमाणित कीटकनाशके अशा विविध कारणांनी मृत्यू झाला. त्यामुळे शासनाच्या वतीनं खबरदारी म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सातारा जिल्हा परिषद आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शाहूकला मंदिर सातारा इथं विक्रेते आणि गुणनियंत्रण निरीक्षक जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं. सातारा जिल्हा रासायनिक खते आणि बी बियाणे कीटकनाशके विक्रेते संघटनेचे सुमारे 900 प्रतिनिधी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी कीटकनाशकांमुळे विषबाधा होऊ नये यासाठी जनजागृती, पीक संरक्षण मार्गदर्शक पुस्तिका आणि पोस्टरचे प्रकाशन जिल्हाधिकारी श्वेता सिंगल आणि कृषी सहाय्यक संचालक महावीर जंगटे यांच्या हस्ते झालं. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली. हातमोजे, बागर, मास्क आणि अंगावर फुल शर्ट, म्हणजे अपरण आपण म्हणतो शास्त्रीय भाषेत, अपरण त्याने घेतलेलं नाहीये, परंतु त्याचा घातला वापरातला जो फुल शर्ट आहे पूर्ण बाहेरचा, हा शर्ट घेऊन आज शेतकरी फवारणी करायला लागलेले आहेत. आणि नेमकं शेतकऱ्यांची गरज, दुकानदारांची आवश्यकता आणि आमची शासनाची जबाबदारी, या सगळ्याचा समन्वय म्हणून आजची आपण कार्यशाळा घेतोय. याच्यामध्ये या कार्यशाळेचा उद्देश जो आहे की कीटकनाशक असतील, बुरशीनाशक असतील, तणनाशक असतील, किडीचा प्रादुर्भाव किती, कीड ही कधीही समृद्ध होत नाही आणि होणार नाही, कारण तसं जर काही तंत्र अवगत जर असतं तर ही कीड मागच एक एक नष्ट करून टाकली असते, परंतु तशी परिस्थिती नाहीये. किडीची आपल्याला पातळी फक्त आर्थिक नुकसानाच्या खाली ठेवायची असते आणि नेमका या गोष्टी ज्या आहेत ही शास्त्रोक्त पद्धतीनं कीड नियंत्रण करण्यासाठी, मग तिची आर्थिक नुकसानीच्या खाली पातळी आपण कशी ठेवायची, मग त्याला फवारणीची पद्धत आपण कुठली वापरली पाहिजे, कुठलं कीटकनाशक निवडलं पाहिजे, कुठलं तणनाशक निवडलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीची सर्व आपल्या या व्यावसायिक बंधूंना या गोष्टीची माहिती व्हावी आणि व्यावसायिक बंधूच्या माध्यमातून हा संदेश जो आहे हा शेतकऱ्यापर्यंत जावा या उद्देशानं आजची आपण कार्यशाळा घेत आहोत. विक्रेते आणि त्या शेवटी हा सगळा व्यवहार जो करायचा आहे तो आपल्याला शेतकऱ्यांच्या भल्यासाठी करायचा आहे, शेती उत्पादन वाढवण्यासाठी करायचा आहे. आणि जर हे आपण जर एकत्रित केलं तर हे काम होणार आहे म्हणून आपणही जो सहभाग घेतात, भागा घेतात, त्याबद्दल आपली अभिनंदन. आज शेतीशास्त्र पटल जरी झालं होत असलं तर शेतकऱ्यांचे पोचवण्याकरता जी पूर्वी जी एनबी सिस्टम होती, की पर्सन टू पर्सन शेतकऱ्याला मार्गदर्शन करणं, ते आता ते शक्य राहिलेलं आहे. मास मीडिया मोठ्या प्रमाणात आलेला आहे आणि मला आठवतं की मी तर असतानाच एक वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट आला होता आणि त्यांनी स्टडी केला होता. आपल्या आता फलटण तालुका भागातील अभ्यास करायला ज्या व्यक्तीकडे केले आणि असं सांगितले ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन मध्ये इन फ्युचर ते ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन विल बी इन्स्टिट्यूशनल एक्सटेन्शन, म्हणजे कुठलीतरी संस्था, कुठलीतरी एक घटक पर्सन टू पर्सन एक्सटेन्शन होणार आहे. आणि त्यात खाली रोड बांधली होती, कृषी सेवा केंद्र ही शेतकऱ्यांची मार्गदर्शक केंद्र होती आणि ती फ्युचर मास मीडियामध्ये टीव्हीमध्ये काही वेळ शेतकरी ऐकतो ऐकतो ते सोडून देतो, जर त्याला ऍक्टिव्हिटी प्रमाणे करायची असती तर त्याला कृषी सेवा केंद्राचा आजही शेतकरी जे काही त्याला शेतीतलं मार्गदर्शन पाहिजे असेल तर तो कृषी सेवा केंद्राकडे जातो. कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध असलेली औषधं खतं जी काही निविष्ट आहे ती घेताना त्याला विचारतो हे कसं मारायचं, कसं पवायचं, ते कशासाठी आहे, ही जात कोणती वगैरे वगैरे. आणि त्याला जवळचं जे शेती केंद्र वाटतं, जवळचा जो माणूस वाटतो तो कृषी सेवा केंद्र आहे. ही पुस्तिका मी म्हणतो आपल्या जिल्ह्यातील तर सर्व शेतकरी आणि विक्रेत्यांना मार्गदर्शक ठरेलच, परंतु ही राज्य आणि देशासाठी सुद्धा एक मार्गदर्शक ठरेल. एवढी मोठं आज काम आपण या तुमच्या सहकार्याने आमच्या जिल्हा कृषी अधिकारी यांनी केलं. आपण बघतो की शेतीमध्ये आज उत्पादकता घडते, उत्पादकता घडते, रोजगारांची वाढ होते, हवामानामध्ये बदल आहेत आणि याच्यासाठी उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकरी मग आपल्या कीटकनाशकांचा आणि बाकीच्या ग्रोथ प्रमोटर्स असतील, उत्पादन वाढीची जे काही औषध फवारणी असतील ते करतात. ह्याच्यामध्ये त्याचा एकच उद्देश असतो की त्याला जास्तीत जास्त उत्पन्न निघावं. आज पीक परिस्थिती पिकाची उत्पादकता घटते आपल्या देशामध्ये जर आपण बघितलं तर
आज देशाच्या सकल उत्पादनामध्ये फक्त 15% शेतीचा वाटा आहे आणि 55% शेतकरी आज त्याच्यामध्ये काम करतात. आणि जो शेतकरी काम करतो त्या शेतकऱ्याबद्दल अशी परिस्थिती उडवली तर त्याचं पूर्ण तंबडच उडून जातो, त्याचा सगळा कुटुंबाचा आधार जातो. शेतकऱ्यांना कर्ज माफी दिलेली आहे, एवढंच नव्हे तर आपल्या अधिकाऱ्यांना कळवलं आहे योग्य उत्पन्न झालं नसेल तर वाडी दिडीला त्याचा मोबदला घेऊ नका, हळूहळू मोबदला घेत चला. आणि प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांची पाहणी करून त्यावेळेचे शब्द आहे, एकर हा शब्द छत्रपतीचा आहे, रयत हा छत्रपतीचा शब्द आहे, कोस हा छत्रपतीचा शब्द आहे, गुंडा छत्रपतीचा शब्द आहे. आणि छत्रपतींनी त्यावेळेला जी मोजणी केली, एकदा सुरू 3 वेळा राजांनी जी मोजणी केली त्याचंच अनुसरण ब्रिटिश गव्हर्नमेंटने केलेलं आहे. मित्रांनो, छत्रपतीने जी शेतीविषयी जे योगदान केलेलं आहे ते योगदान जगाच्या इतिहासामध्ये दुसऱ्या कोणत्याही राजकर्त्याने केलेलं मला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून छत्रपतीच्या बद्दल अनेक उपाधी लावतील पण एकच शेतकरी राजा म्हणून छत्रपती अजूनही समाजामध्ये गेला पाहिजे. जितके बी शेतकरी असते ते तुमच्याशी डे टू डे कॉन्टॅक्ट मध्ये असतील आणि तुम्ही त्यांना गाईड करणारे माणूस की काय झालं तर कुठे कुठली औषधी कुठली पिकवर काय प्रॉब्लेम झालेली तर किती मात्रामध्ये कसं वापरायची कसं टाकायची, तर त्यामुळे तुमच्याही प्रशिक्षण आज खूप महत्त्वाचे आहे. आणि या प्रशिक्षणातून शेतकरीपर्यंत हे सगळी जे प्रशिक्षणामध्ये आज तुम्हाला सांगण्यात येणार आहे ते शेतकऱ्यापर्यंत गेलं पाहिजे अशी या प्रशिक्षणाचं उद्दिष्ट आहे. जितके बी पेस्टिसाइड्स फंजीसाइड्स किंवा अन्य औषधी जे ऑर्गॅनिक आहे त्याला जास्तीत जास्त तुम्हाला तुमचे कृषी केंद्रात ठेवायला पाहिजे आणि त्याला जास्तीत जास्त हे खूपच महत्वाची गोष्टी आहे. जरी तिचे रिझल्ट हळूहळू येतात पण आमच्याकडे बरीच असे उन्नत प्रगतीशील शेतकरी आहेत ज्यांनी फक्त जे ऑर्गॅनिक खत किंवा ऑर्गॅनिक जे औषध चे रूपांतर गोमूत्र आणि गोबर याचा प्रयोग करून ते त्यांची पीक एकदम सुव्यवस्थित ठेवतात आणि हे कोणासाठीही हजार्डस नसते. मुख्यमंत्री असताना आणि चव्हाण साहेबांचा आपण या ठिकाणी फोटो लावला, त्यांच्या काळामध्ये क्रांती घडली आणि अन्नधान्याचं उत्पादन प्रचंड वाढलं. आदरणीय पवार साहेब 10-12 वर्ष कृषी मंत्री असताना आणखी त्यावेळी वाढ झाली. याच्यामध्ये आपल्याला खतही लागणारच आहे, रासायनिक खतही लागणार आहे, औषधही लागणार. हे बाजूला घेऊन आपण कशा प्रकारची वाढ करू शकत नाही हे निश्चित आहे. सेंद्रिय खताचा किती आम्ही प्रचार करतोय प्रसार करतोय, परंतु केवळ त्याच्यावरच आपल्या सर्वांची खूप भांडणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची संख्या ही सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि शेतकऱ्यांची जी संख्या आहे ती आपल्यालाही सर्वांना माहिती आहे की सर्वच प्रशिक्षित नाही, सर्व शेतीतज्ञ नाही. केवळ त्या ठिकाणी परंपरेनुसार आणि वडिलांची शेती आहे त्यामुळे आपण बरीशी मंडळी शेती करत असतो, त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करणं त्यांच्यापर्यंत जाऊन मार्गदर्शन करणं ही मात्र तरी कसोटी आहे, ती अधिकाऱ्यांची कसोटी आहे, विक्रेत्यांची कसोटी आणि सर्वांची कसोटी. परंतु हे मात्र निश्चित आहे की ह्या भागातल्या शेतकरी जे काही नवीन नवीन प्रयोग होत असतात ती घेण्यासाठी आतून असतो तयार असतो. काही ना जीव गमावला नसतील परंतु त्याच्याकडे टॉक्सिनचं प्रमाण वर्षानुवर्ष किती वाढलेलं आहे याची माहिती आपण घेतली आहे. जो औषधं मारतो तो एक मार्ग, जो औषधं मारत नाही आणि घरात बसून खातोय त्याच्यामध्ये किती पेस्टिसाइड रेसिड्यू जो खातोय त्याच्या आणि लग्न्याबरोबर किंवा फळबळांबरोबर भाज्यांबरोबर ह्याची आपण पूर्ण अनालिसिस केलं. एक्सपोर्ट करत असताना मात्र तो लाईला जारी करावा. लेंटे साहेबांनी माहिती परंतु आपल्या बांधवांनी आणि आपण सर्वांनी तो खायचा काय, कधी गोड बाग येते
मारणाऱ्याचा धोका आहे आणि खाणाऱ्याही धोका आहे. आणि त्यामुळे मारणाऱ्याचे धोका कमी करणं आणि खाणाऱ्याचे धोका कमी करणे अत्यंत आवश्यक. त्याच्यामध्ये दुसरा एक विषय मी आपल्या ज्या वेळी तुम्ही चिंता केलं आपल्याला याविषयी अनेक चर्चा आपली आहे त्यांनी होत राहणार. आज आपण एक चर्चासत्र घेतो या ठिकाणी विदर्भामध्ये काही घटना घडल्या म्हणून आपण त्या ठिकाणी सर्वांनी जागृत झालं पाहिजे. हा विषय सर्वांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे आणि जागृती निर्माण केली. त्यांनी तुम्हाला एक केलीच पाहिजे, परंतु केवळ एक वेळ जागृती करून चालत नाही. हे कायमस्वरूपी आपल्याला या काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ती आवश्यकता विशेष म्हणजे सातारा जिल्हा परिषदेच्या वतीनं 5,000 सेफ्टी किट नाममात्र 50 रुपयात देण्यात येणार आहेत. याचा वाटप शुभारंभही यावेळी करण्यात आला.